उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे साहेबांचे सर्वात प्रथम अभिनंदन खरंतर ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कवाल्यांनी करायला हवी होती असो ते कुठल्या गुंगीत असतील ही कारवाई साकरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली आहे आणि ज्या दहिवेल परिसरात ही कारवाई झाली आहे तिथे बेसुमार अवैध धंदे जोरात सुरू आहेत आजवर अनेक अधिकारी आलेत आणि गेलेत पण मात्र कोणालाच लगाम लावता आला नाही साक्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हॉटेल मालकाने एकाचा निर्गुण खून करून त्याला हॉटेल बाहेर फेकून दिले होते त्याला पोलिसांनी अटक केली आहे परंतु ज्या हॉटेलमध्ये ही गंभीर घटना झाली त्या घटनेला उलटून बारा तास होत नाही त्याच हॉटेलमध्ये सर्रास दारू विक्री सुरू आहे धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक धुळे